जर तुम्ही बारावी दोन हजार चोवीसची बोर्ड परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुमचा पण बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यास झाला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेणेकरून उरलेले दोन आठवडे तुम्ही कशाप्रकारे युटिलाईज करू शकता जेणेकरून तुम्हाला तुम्हा चांगले टक्के मिळण्याचे चान्सेस इथं चा आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आपण टाईम वेस्ट न करता लगेच सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट जेवढा पण तुमचा आत्तापर्यंतचा अभ्यास झालेला आहे त्याची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तर काही विद्यार्थ्यांचा प्रत्येक विषयाचा एक एक धड्याचा अभ्यास झालेला असेल काहींचा दोन दोन झाला असेल काही विद्यार्थ्यांचा दोन विषयाचा झाला आहे पण उरलेल्या चार विषयाचा अभ्यास राहिला असेल तर मित्रांनो जेवढा पण तुमचा अभ्यास आत्तापर्यंत झालेला आहे त्याला चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे रिव्हिजन करायचं आहे जेणेकरून मागे जे तुम्ही शिकला आहात ते तुम्ही विसरायला नको त्याच्यामुळे त्याची रिव्हिजन होणे गरजेचे आहे सर्वात पहिली गोष्ट ती आपण पाहिली की तुमचा अभ्यासाची जी पण आतापर्यंत झालेला आहे त्याची रिव्हिजन झालेली असणे गरजेचे आहे तर आता काही विद्यार्थी असे असतील ज्यांनी आतापर्यंत बारावीच्या परीक्षेसाठी काहीही अभ्यास सुरू केला नसेल तर मित्रांनो तुम्ही हा पुढील व्हिडिओ नक्की पहा आणि ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी बारावीच्या परीक्षेसाठी पूर्ण हंड्रेड पर्सेंट अभ्यास झालेला असेल त्यांनी हा व्हिडिओ इथून स्किप केला तरी चालेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही कारण ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही झाला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर विद्यार्थ्यांना आपण वळूया दुसऱ्या पॉईंटकडे जिथे आपण पाहणार आहोत की जर तुमचा आतापर्यंत कोणताही अभ्यास झाला नाही आणि ना पुढचे दोन आठवडे तुमच्याकडे आहे तर तुम्ही काय करायला हवं तर मित्रांनो दुसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे तर अभ्यास तर तुम्हाला सर्व विषयाचा करायचा आहे कारण तुम्हाला सर्व विषयामध्ये पास व्हायचंच आहे तरच तुम्ही बारावी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता त्याच्यामुळे बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला सर्व सब्जेक्टचे तुम्हाला काय करायचं आहे चाप्टर पाहायचे आहे आणि प्रत्येक चाप्टरचं चैप्टर वाइज वेटेज वेटेज म्हणजे काय असतं प्रत्येक चैप्टरला पर्टिक्युलर मार्कचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात परीक्षेमध्ये त्यासाठी तुम्हाला कोणत्या चॅप्टर चॅप्टरला किती मार्कचं क्वेश्चन विचारले जातात हे माहीत असणे गरजेचे आहे जर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये सहा सब्जेक्ट असतील म्हणजे एखाद्या विषयामध्ये तुम्हाला सहा चॅप्टर असतील तर मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला तुम्हा ते सहा चॅप्टरपैकी कोणते तीन चॅप्टर असे आहेत ज्यांना सर्वात जास्त वेटेज आहे असे चॅप्टर तुम्हाला तिथे निवडायचे आहेत आणि सर्वात अगोदर फक्त ती त्या तीनच चॅप्टरचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक विषयाचे म्हणजे जर तुम्हाला तिथे सहा विषय आहेत तर सहा विषयामधले फक्त तीन तीन चॅप्टरचाच पूर्णपैकी चांगला अभ्यास करायचा आहे जर त्याच्यावर क्वेश्चन आले तर तुम्हाला ते उत्तर लिहिता आलेच पाहिजे असं त्याचा अभ्यास करायचा आहे आणि हे करून जर तुमच्याकडे अजून टाईम थोडासा उरत असेल दोन आठवड्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला दुसरे चॅप्टर बघायचे आहेत मित्रांनो असं होईल की तुम्ही सर्व चॅप्टर करायच्या नादामध्ये मित्रांनो तुमच्या काहीही लक्षात राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जे चॅप्टर सर्वात जास्त मार्कला विचारलं असतात त्याचाच अभ्यास करा अगोदर आपण आता तिसरी गोष्ट पाहू ती म्हणजे तुम्हाला ज्याप्रमाणे मी दुसऱ्या टिप्समध्ये सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे चैप्टर वाइज स्टडी करायचं आहे ज्या चॅप्टरला सर्वात जास्त वेटेज आहे ते करायचं आहे हे करताना मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे लास्ट तीन वर्षाचे जे लास्ट केअर पेपर असतात क्वेश्चन पेपर ते तुम्हाला पाहायचे आहेत त्या पेपर पेपरमध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारले आहेत कोणते क्वेश्चन रिपीट होतात हेही तुम्हाला पाहायचे आहे मित्रांनो दरवर्षी काही क्वेश्चन रिपीट होतात त्याच्यामुळे जर मागचे पाच वर्ष मागचे पाच पेपर जर तुम्ही केले तर मित्रांनो तुम्हाला इथे पास होण्याचे चान्सेस वाटतात त्याच्यामुळे मागचे पास पेपर करणे गरजेचे आहे तुम्ही सप्टेंबर दोन हजार एकवीस त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार बावीस जुलै दोन हजार बावीस त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार तेवीसचे हे पाच क्वेश्चन पेपर जर केले मित्रांनो तर तुम्हाला इथे पास होण्याचे चान्सेस वाढतात त्याच्यामुळे मागचे क्वेश्चन पेपर करणे खूप गरजेचे आहे बरोबरच तुम्हाला चॅप्टर वेटेज बघायचं आहे आणि त्यानुसार स्टडी करायचं आहे पुढचे दोन आठवडे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही स्टडी केला तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच विचारा बरोबरच आपण पुढे सुद्धा दररोज असे व्हिडिओ टाकत राहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील